माननीय विधान परिषदेचं दोन वेळेला आमदारपद भूषवणारे मीराबाईंदरचे माजी उपमहापौर राहिलेले मुझफ्फरभाई हुसेन यांना मी विनंती करेन की आपण बहुमोल मत व्यक्त करावं. आजचे सत्कार मूर्ती ऑगस्टिन कोळी साहेब, मंचावर उपस्थित फिशरी स्पोर्ट आणि टेक्सटाईलचे महाराष्ट्र राज्याचे मंत्री आमचे मित्र अस्लम शेख, फादर पीटर डिकोना, डोनाल्ड क्रेडो चेअरमन सिटीजन कॉपरेटिव्ह बँक, क्रिस्टोफर मेंडोन्सा MD सिटीजन कॉपरेटिव्ह बँक, फ्रेडी डिसोझा एक्स चेअरमन, आमचे नेते व माझे पालक आणि या परिसरातले पालक आदरणीय लिओ कोलोसो साहेब, मंचावर राजेश शर्मा, मेहुल वोरा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद सावंत, उपस्थित सर्व कोळी बांधव, उपस्थित बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, ज्यांचं आज सत्कार या ठिकाणी करण्यात आलं, खरं म्हणजे आपण त्यांच्यासमोर खूप लहान आहोत, वयाने नाही सर्व पद्धतीने. ज्यांनी 100 वर्ष गाठली, ज्यांनी स्वतंत्रची चळवळमध्ये आपला सिंहाचा वाटा त्यांनी त्या ठिकाणी दिलं आणि तिथेच ते थांबले नाही, तर या परिसराला कॉपरेटिव्ह मुवमेंट्स, बँक असेल, शिक्षण असेल, या सगळ्या संस्थांमध्ये त्यांनी सिंहाचा वाटा. आणि मला आठवते 85 साली 80 साली मी खूप लहान असताना लिओ कोलोसो साहेब आमचे वडिलांचे मित्र होते, ते आमच्याकडे यायचे, मी बैलगाडीमध्ये उत्तनपर्यंत यायचं. लिओ साहेबांना कदाचित आठवण येत असेल, अस्लमभाई मी बैलगाडीमध्ये यायचं, आमचा म्हैशीचं तबेला होता, शेती होती मीरा रोडला, तर उत्तनपर्यंत आम्ही यायचं. आणि त्यावेळीसुद्धा लिओ साहेब खूप तरुण होते, तडपदार होते, आजही तडपदार आहेत, खूप सुंदर होते, आजही सुंदर आहेत. माणूस चेहऱ्यानी आणि कलरनी सुंदर होत नाही, तो विचाराने सुंदर होतात, ते ऑगस्टिन कोळीने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. जो व्यक्ती समाजासाठी आणि क्षेत्रासाठी आणि लोकांचं जीवनमध्ये बदल घडून आणतो, त्याचं मन विचार हे सुंदर असतात. आणि फादर इथे बसलेले आहेत, ते बोलू शकतात की हे मन आणि विचार सुंदर मनुष्याच्या हातात नसतो, तो येशू ख्रिस्तची देण असते त्याला, आणि ती देण ऑगस्ट कोळींना मिळालेली आहे. आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत का अशा व्यक्तीचा सत्कार आपल्या हस्ते आणि आपल्या उपस्थितीमध्ये आपल्याला करण्याची संधी मिळाली, हे आपण आपलं भाग्य समजायचं, हे सुद्धा येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. की त्यांच्या जीवनाच्या शैलीतनं आपल्याला काहीतरी शिकायचं आहे. त्यांच्याकडनं लिओ कोलोसो साहेबांनी शिकलं, लिओ कोलोसो साहेबांकडनं आम्ही शिकतोय, शिकलेलो नाही कोलोसो साहेब, तुम्ही आम्हाला जरा अजून शिकवा. तुम्ही आता फक्त मासेमारांना शिकवतात, देशभरात शिकवतात, आता शॉनलाही शिकवा, थोडं आम्हालाही शिक्षण देत चला. कारण शिक्षक हा गुरु जो असतो, तो आई वडिलांच्या नंतर जो जीवनामध्ये महत्त्वाचा जो ज्याचा रोल असतो तो शिक्षकाचा असतो. आपण शाळेतही बघतो, कॉलेजमध्ये बघतो, जीवनात बघतो, राजकारणात बघतो, ज्याला गुरु उत्तम मिळाला त्याची प्रगती कोणी थांबू शकत नाही. प्रगती उशिराने होईल, कारण चांगलं काम करत असताना समस्या आणि संघर्ष हे आपल्याला भोगायलाच लागते, तेच ऑगस्टिन कोळीने भोगलं. आणि म्हणून आज आपल्या समोर ते 101वा जन्मदिन साजरा करताय. मी आपल्या सर्वांना म्हणेन, जोरदार उभा राहून त्यांना ताळ्या नी गजगरात उभा राहून त्यांना आपण त्यांचा धन्यवाद व्यक्त करायला पाहिजे की या परिसराला शिक्षण असेल, मासेमारी असेल, बँक असेल, कॉपरेटिव्ह मुवमेंट असेल, आज तुमच्या घरातला प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस, प्रत्येक नागरिक या शहरातला, या परिसरातला ऑगस्टिन कोळी सारखे लोकांमुळे आज सुशिक्षित झालं, संघर्ष करू शकतोय. आज त्यांचं आपण कितीही कौतुक केलं आणि मनापासून अभिनंदन केलं तर ते कमी आहे. फिशरी मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत, अस्लमभाई आणि अस्लमभाईच्या मतदारसंघामध्ये सुद्धा सगळे भरपूर कोळी समाज आहे, म्हणून त्यांना जरी ते नाव अस्लम शेख असेल तर असं समजू नका, अरे बाबा हा मायनॉरिटीचा माणूस आहे, याला मासीचा काय कळेल. पण अस्लम भाईला जेवढी मासी कळते, मासे कळतात, तुम्ही आता पोस्ता करा फक्त,
आता इथले आमचे कार्यकर्ते आहेत कधी कधी विसरून जातात. मला मी उतरलो गाडीतनं तर आमचे दोन तीन कार्यकर्ते आहेत त्यांना विचारलं रे काय रे बाबा विसरलं पापलेट कुठे रावस कुठे सुरमई कुठे. साहेब म्हणत तुमचा नंबर नाही. अरे म्हटलं मासे द्यायला घर पाहिजे असते फोन नंबरची गरज नाही. असलमबाई आता जेव्हा मी इथे विधानसभा लढलो हे माहिती असताना की यश मिळणार नाही मी जिंकू शकणार नाही पण संघर्ष करण्यावाली की कभी हार नाही होती हे पकडून आम्ही पूर्ण परिसरामध्ये काँग्रेसला जीवन ठेवण्याचं काम केलं. आणि उत्तरला जेव्हा आम्ही प्रचाराचा सुरुवात केली तर पहिला ऑगस्टिन कोळी साहेबांचा जाऊन आशीर्वाद ते ठिकाणी घेतलं त्यांच्या घरी जाऊन आठवतं ना लिओ साहेब. आणि त्यांनी म्हणतं तुला यश मिळणार आहे. यश मिळण्याचा अर्थ तू जिंकणार होऊ शकत नाही होत नाही पण तू ज्याच्या विरोधात लढतोय तो तुझ्या समोर हारेल. आणि तसंच घडलं. भाजपा हारली इथे. ज्यांनी या शहराचा वाटोळा केलं ज्याला लोकांनी कंद्यावर बसवलं त्याला हरवण्याचं काम मी केलं आणि यांच्या आशीर्वादमुळे आपण त्याला हरू शकलो म्हणून त्याच्यामध्येच माझी जीत होती हेच तो आशीर्वाद होता. लोकांना सध्या काय अरे काय ऑगस्टिन कोळी साहेबांनी आशीर्वाद दिला मी काय जिंकलोच नाही रे तर भलतंच कोणीतरी आला निवडून. तर तसं नसते. संघर्ष करणं हे आपल्या हातात आहे. समाजाला काय द्यायचं आहे तो आपल्या हातात आहे आणि विचार समाजाला देणं हे अत्यंत महत्त्वाचं असतो ते ऑगस्टिन कोळी साहेबांनी दिलेलं आहे. म्हणून मनापासून त्यांना मी या ठिकाणी नमस्कार करतो त्यांचा मनापासून त्यांचा मनापूर्वक अभिनंदन करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.